आता परत कुठे निघालात तुम्ही? आणि सत्य आहे ना घरात, त्याला आधी भेटू दे मला. एक मिनिट थांब, कुठे चालली आहेस गाई गाईनी? का अग, सत्यजीत घरात नाही. म्हणजे? म्हणजे तो कामाला गेलाय ना. गेला? मला उठवायचं ना तो जायच्या आधी. असंच करतो, सकाळी लवकरच जातो कामाला. आणि काल रात्री कधी आला कुणास ठाऊक. त्याला काहीतरी महत्वाचं बोलायचं होतं माझ्याशी, राहून जात ना मग ते. नाही, त्याचं ते कामही महत्वाचंच होतं ना. काम महत्वाचं होतं आणि तो येऊन गेला होता खोलीत तुझ्या. मग पण हे तुला झोप लागली होती ना. का माझी झोप काय एवढी महत्वाची आहे का? तुम्ही पण ना. बर, तर काय कधी येणार आहे परत म्हणाला? कोण? अहो, आपला सत्यजीत कधी येतोय घरी परत? हा सत्यजीत, हा तो काय 2-3 दिवसात येतोय असं म्हणाला. काय 2-3 दिवसांनी? हो तुम्ही काय? हो, म्हणजे काय झालं, सकाळी त्याला एकदम महत्वाचा फोन आला होता. केरळला काहीतरी कॉन्फरन्स होती का आहे त्याची आता या 2-3 दिवसामध्ये केरळला. म्हणून मग तो न सांगता गेला ना पटकन कामाला. त्याला एक काही कळत नाहीच, ती गोष्ट वेगळी. तुम्हाला नको का हो काही कळायला? परिस्थिती काय आहे घरात, त्याला थांबवायचं ना तुम्ही. आता पुढच्या आठवड्यात लग्न आहे ना त्याच. हो, मी त्याला थांब असं म्हणालो. आणि मी त्याला म्हणालो ना की जाताना आईशी बोलून जा आणि काय ते ठरव. पण कारण लग्नाचं फक्त तूच बोलणार होतीस ना त्याच्याशी, असं आपलं ठरलं होतं की लग्नाचं तूच बोलायचंस. पण मग तू झोपलीस, मग गेला तो निघून. मग मला उठवायचं ना झोपेतून. काय झोप कधी ना, औषध घेणं बंदच करणार मी आता. मेली तासन तास झोप लागून राहते, आजूबाजूला काय चाललंय कशाचं भानच राहत नाही मुळी. शी, आणि कसं आहे उर्मिला की त्याचं काम मार्गी लागत नाहीये. हा, त्यामुळे मग मनातल्या मनात त्याची खूप चिडचिड होते ना. आणि आपलं काय ठरलं होतं की त्याच्या कामाच्या बाबतीत आपण काहीही बोलायचं नाही, त्यामुळे तो केरळला गेलाय. आणि आता 2-3 दिवसात तो आला ना की तू बोलच त्याच्याशी आणि चांगला डांबूनच ठेव त्याला. बोलेन. आओ, आता तुम्ही कुठे चाललात? मी कुठे चाललोय? मी जातोय म्हणजे तू नंतर बोलशील ना मला की एवढं लग्न ठरलंय, लग्नाची तयारी वगैरे करताय की नाही. म्हणून मी लग्नाच्या तयारीला चाललोय बाहेर. काय चाललंय यांचं मला काही कळतच नाहीये. नको झाली ती औषध मला. सर झालं होतं पण फॉर्मेट करताना सर दिसलं होतं, पण इथे कळत नाही आहे का दिसत नाही आहे. मी प्रयत्न करतोय, पण सावंतसाहेबांकडे सीडी आहे, घेऊन येतात ते. प्रयत्न करतोय सर.
सर सॉरी सर। आता काय मास्टर सही करणार? हाँ चला सर, कनेक्ट झाले। हाँ अजून थोड़ा मग हाँ पॉज कर पॉज कर। जूम कर जूम कर। पॉज कर पॉज कर बस। हा पोर्शन जरा क्लियर करून मागवून घे रे। हा डॉक्टर यस सत्यजीत कसा आहे आता? आताच काही सांगता येत नाही प्लीज। त्याचे रिपोर्ट्स काल येणार होते ते त्याचे रिपोर्ट्स आले त्याचा प्रश्न नाही आहे। मग आता सत्यजीतला बऱ्याच जखमा झालेल्या आहेत त्या बऱ्या होतील पण त्याकरता तो पूर्ण शुद्धीत यायला हवा असं माझं मत आहे। आम्ही त्याची वाट बघतोय कारण का आम्हाला त्याच्याशिवाय औषधोपचार करता येत नाही। डॉक्टर सत्या बरा होईल ना? हो होतील ते 100% बरे मला खात्री आहे पण त्याकरता ते पूर्ण शुद्धीत यायला हवेत। ते खूप महत्त्वाचं आहे। काय त्याचा मेंदू नाही काम करत आहे आणि जोपर्यंत तो शुद्धीत येत नाही तोपर्यंत आम्हाला औषधोपचार करता येत नाहीत। डॉक्टर मी भेटू शकतो त्याला? ऑफकोर्स आम्ही त्याला आयसीयूमध्ये ठेवलेलं आहे। अट एकच आहे एकावेळी एकच माणूस आत जाऊ शकेल। थँक्यू थँक्यू व्हेरी मच। ओके
डॉक्टरांची राउंड झाली? हां, मगाशीच. काय म्हणले सुरू बद्दल? नाही, त्याबद्दल काही बोलले नाहीत. कालचे टेस्ट रिपोर्ट पण आलेत, त्याबद्दलही काही बोलले नाहीत. ठीक आहे, मी थांबते आता, तू घरी जा. काय काय बघतोयस तू, काय शोधतोयस? तू अमृताला इथे पाहिलंस? अमृता? तिचा काय संबंध? नाही, मी इथे दवाखान्यात तिला पाहिलं. समीर, सत्यजित कसा आहे? दीदी, अगं तू अशी का आलीस? अरे, मार्तंड मामानी मला पाहिलंय, त्यामुळे आता काळजी घ्यायला हवीच ना. मला एक कळत नाहीये, तू तुझ्या मामा मामींबरोबर का नाहीये? ह्या सगळ्या गोष्टी बोलायची ही वेळ नाहीये. तरी पण ऐक, काय सांगू मी त्यांना, मी इथे कशी काय? बघ, पुण्यात कुणीही येऊ शकत. बर, पण माझा नवरा जावेद तो कुठे आहे? त्यांना असंच वाटतंय ना की माझं लग्न जावेदशी झालंय म्हणून. काय उत्तर देणार आहे मी त्यांच्या प्रश्नांना? सॉरी. सत्यजितचे बाबा पण सतत त्याच्या बरोबर असतात. त्याच्या बाबांना कळलं तर हे बघ, मला कोणतेही प्रॉब्लेम्स अजून क्रिएट करायचे नाहीयेत. बरोबर आहे तुझं. सुरुची आणि सत्याचं कळलं की मगच आपण बोलूय. समीर, पण सत्याची तब्येत कशी आहे आता? आता आत बघायला सोडतायत त्याला. त्याचे वडील गेले दत्तात. मला पण पाहायचंय रे त्याला. अगं, पण कसं?